भिंती बाजूला असू द्यात, जेणेकरून ती शिंकला खोकला तर भिंतीवर जाईल। त्यानंतर टेस्ट करताना पेशंटच्या मागं किंवा पेशंटच्या समोर उभं राहून टेस्ट करू नका। डोंट इन्सर्ट द स्वॅब व्हाईल स्टँडिंग इन फ्रंट ऑर बिहाइंड द पेशंट। मेक इट इन बाय स्टँडिंग ॲट द राईट साईड ऑफ द पेशंट। पेशंटच्या उजव्या बाजूला उभं राहून टेस्ट करा। सेकंडली द पेशंट इज आस्क्ड टू सिट ॲट द प्रॉपर पोझिशन, देन गिव सपोर्ट टू हर हेड, देन आस्क हर टू टिल्ट द हेड टू रूफ। वर बघा, एकदम वरच्या बाजूला पूर्ण असं करा। मला आस्क द पेशंट टू ओपन द माउथ। हे कशासाठी करायला लावायचं तर कफ रिफ्लेक्स कमी होतो, ज्याने खसका येणार नाही, खोकला येणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे ही जी स्टिक आहे इन्सर्ट, ती आता थोडीशी वाकडी झालेली आहे, तर ह्याचा जो कोनिकल आहे तर तो कोनिकल कसा असला पाहिजे की मध्ये गेला पाहिजे, असं अपोजिट नका करू। म्हणजे जो चंद्र झालेला आहे, थोडीशी वाकडी झालेली आहे, ते चंद्र इकडच्या बाजूला मध्ये गेला पाहिजे। ठीक आहे, तुम्ही मध्ये कशाला बोट लावायला लागलं? नाही बरोबर तुम्ही करतो, तुम्ही हे करा। ठीक आहे, आता जो चंद्र आहे हे पूर्ण मध्ये गेला पाहिजे। पेशंटला प्रत्येक गोष्ट सांगितलेली, तोंड उघडायला सांगितलेले, आणि आपल्याला घशाच्या बाजूने घ्यायचे उघडत, ते पूर्ण असं करत थोडं असं चिल्ट करा, तुमचं डोकं टिल्ट करा। हा करा व्हीटीएमवर प्रत्येक गोष्ट लेबल बिबल करून पुन्हा नंतर स्वॅब घ्या। हा करा। ठीक आहे, आपण प्रॉपर टेक्निकनी जर का घेतलं तर जी स्वॅब आहे ती पूर्ण त्या मार्किंगपेक्षा सुद्धा खाली जाते। पेशंटला बिलकुल काही त्रास होत नाही, काही नाही। आपल्याला जास्तीत जास्त व्हायरल लोड येतो, त्यानंतर स्टिक फिरवायची नाही किंवा दुसऱ्या नाकपुडीत घालायची नाही। ठीक आहे, सेकंड गोष्ट आपल्याला आणखीन एक गोष्ट करायची की थोड्या वेळ जरी थांबलं तरी काही प्रॉब्लेम नाही, फक्त प्रॉपर टेक्निक जर का फॉलो केली तर पेशंटलासुद्धा कम्फर्टेबल राहतं, आपल्यालासुद्धा। हे स्वॅब घेण्याच्या अगोदर थोडंसं ह्याला ढिल्लं करा, पूर्ण उघडूनसुद्धा ठेवू नका, कारण ते बऱ्याच वेळेस स्वॅब घेताना आपल्या हातातून सांडू शकतं ह्यातलं लिक्विड। सेकंड गोष्ट की हे एकदम फेकटंसुद्धा नका करू, कारण आपण ज्यावेळेस बाहेर काढतो त्यावेळेस ते पुन्हा ओपन होत नाही। ठीक आहे, हां काढायलो बाहेर, शिंकू नका, खोकू नका। हे पहा, जास्तीत जास्त व्हायरल लोड आलेलं आहे, जवळ या, झूम करा। हे पाहिल्यानंतर तुम्हाला दिसेल की हे व्हायरल लोड सध्या जास्तीत जास्त आलेलं आहे, आणि हे पूर्ण ह्यामध्ये टाकायचं। ह्यामध्ये टाकल्यानंतर हे चेक करा की ही सालचं जे कन्स्ट्रिक्शन मार्क आहे, त्या कन्स्ट्रिक्शन मार्कला आपल्याला ब्रेक करायचं आहे, ते कन्स्ट्रिक्शन मार्क ह्याच्यावर घेऊन जायचं। त्यानंतर ह्याची जी कॅप आहे ह्याच्या मदत घेऊन ते ब्रेक करायचं आहे। टेक द मॅक्झिमम स्वॅब, आस्क द पेशंट टू फॉलो द इन्स्ट्रक्शन्स, ऑल्सो डोंट इन्सर्ट द स्वॅब इन टू द बोथ नॅझल स्ट्रिप्स, ऑल्सो द अँगल ऑफ इन्सर्शन शुड बी द व्हर्टिकल by touching the alo of the nose so that it get inserted at the site of towards the throat, not towards the brain. Okay, brain cha bajula ghalaycha nahi, he galyacha bajune ghalayche. Tyanantar he je kelele te purna ha constriction la touch karun cut karayche. तुम्ही ब्रेक करताना वाकड करू नका किंवा खाली किंवा वर तोडू नका, त्या कन्स्ट्रिक्शनला जर का तोडलं तर एका झटक्यात तुटली जाते ही। ठीक आहे, किंवा मग हे जर का वाकड झालं तर मग हे असं करत बसावं लागतं, आणि मग तुमचं जे स्वॅब आहे ते उलटा करून टाकावं लागतो। ठीक आहे, ही झाली वन व्हीटीएम। प्लस ह्याच्यामध्ये आणखीन एक स्वॅब घ्यावा लागतो, डबल स्वॅब घ्यावा लागतो, ही झालं नॅझोफॅरिंजियल स्वॅब। सेकंड राहतो ओरोफॅरिंजियल स्वॅब। पेशंटला प्रत्येक गोष्ट सांगा। हा मावशी, तोंड उघडा, घशाचं हे करणार आहे। हे पहा, हा जो स्वॅब आहे हा थोडासा जड आहे, जाड आहे। ठीक आहे,
का करा जी बाहेरकडे। आता ह्या वेळेस ठसका येऊ शकतो कारण आपण ज्या वेळेस फॅरिंजला टच करतो त्यावेळेस ओरोफॅरिंजियल स्वॅब घ्यायला लागलो तर ग्लासोफॅरिंजियल नाइंथ क्रॅनियल नर्व तिला टच तिला सेन्सेशन प्राप्त झाल्यामुळे कफ रिफ्लेक्स येऊ शकतात त्यामुळे पेशंटच्या उजव्या बाजूला उभं राहायची समोर किंवा मागच्या बाजूला नाही। आता हे ज्या वेळेस मध्ये टाकतो त्यावेळेस हे तर जे मार्किंग आहे मार्किंगच्या खालच्या बाजूला थोडेसे कन्स्ट्रिक्शन आहेत वरच्या बाजूला नाही तर आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर हे फील करायचं आणि फील करून हे ब्रेक करा आरामात ब्रेक होतं ठीक आहे। अँड हे झाल्यानंतर इथं झिपर बॅग असते झिपर बॅगमध्ये टाकून तुम्ही व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडिया फॉरवर्ड करू शकता ठीक आहे। थँक्यू।